टेस्ट जैसा टेस्ट बना ले। हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर इथं आज आहे सोमवार, तर सोमवारी सकाळचीच वेळ आहे। तर मी बनवत आहे नाश्ता। तर त्या दिवशीचं डोश्याचं पीठ जे उरलं होतं ना, त्याचे एकदा डोसे झाले, उत्तप्पा झाला, आता ते खाऊन कंटाळा आला आहे, त्यामुळं आता मी त्याचं बनवत आहे टोमॅटो ऑमलेट। तर मी ना काय करते, डोश्याचं पीठ जर राहिलेलं असेल ना, तर त्यामध्ये ना 2-3 चमचे आपलं डाळीचं पीठ घालायचं, हळद घालायची, लाल तिखट घालायचं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, तुम्हाला आवडत असेल तर कांदा, टोमॅटोची प्युरी टाकायची किंवा चिरून टोमॅटो टाकायचे, पण आता त्यातलं माझ्याकडे काहीच नाही टोमॅटो, त्यामुळे मी टोमॅटो सॉस घातलेला आहे। सॉस घातलं तरी छान चव येते त्यांनी। तर हे सगळं मिक्स करायचं आणि असे छोटे छोटे उत्तप्पे काढायचे, खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, असं थोडे मिडियम साईजचे घालायचे आणि त्यावरती झाकण ठेवायचे आणि ते थोडंसं शिजून द्यायचे, कारण की आपण त्यामध्ये डाळीचं पीठ घातले म्हणून चांगलं असं खरपूस तेलावर भाजून घ्यायचं आहे। ते मस्त लागतात हे असे टोमॅटो ऑमलेट, कारण की हे इडलीचंच पीठ असतं, फक्त त्यामध्ये आपण डाळीचं पीठ घातल्यामुळं, आणि टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो प्युरी तुम्ही घाला, टोमॅटो प्युरीने सुद्धा खूप छान टेस्ट येते आणि तुम्हाला पाहिजे त्या भाज्या इथं तुम्ही ॲड करू शकता। चला, तर हे माझं टोमॅटो ऑमलेट तयार झालेलं आहे। इथे शेजारी चटणी घेतलेली आहे, मस्त असं यम्मी नाश्ता तयार झालेला आहे। आता मी हा नाश्ता करते आणि नंतर तुम्हाला भेटते। चला, तर आता इथे नाश्ता झालेला आहे माझं। स्वयंपाक काही मला करायचा नाही, कारण की कालचीच नॉनव्हेजची भाजी आहे शिल्लक, त्यामुळे मला काही स्वयंपाक नव्हता, फक्त भात लावला आणि भाकरी टाकलेल्या आहेत, त्यामुळं मला काही जेवण बनवायचं नव्हतं, माझ्याकडे भरपूर वेळ होता, तर त्यामुळं मी असं ठरवलं की आज आपण मुलांसाठी नानकेट करूया। त्यामुळं मग इथे मी वजन काटा घेतलेला आहे आणि सगळं जिन्नस मी इथे मोजून घेणार आहे। तर आपल्याला 125 ग्रॅम साखर घ्यायची, त्या साखरेची पिठी साखर करायची, 125 ग्रॅम साखर, 125 ग्रॅम आपल्याला इथे मैदा घ्यायचा आहे, 2 चमचे आपल्याला बेसन पीठ, 2 चमचे रवा घ्यायचा आहे आणि 125 ग्रॅम तूप घ्यायचे। या सगळ्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर हे डबल सगळं प्रमाण घ्यायचं। खूप छान असे नानकेट होतात, खुशखुशीत एकदम, आणि घरी हे नानकेट परवडतात सुद्धा। हेच नानकेट तुम्ही जर बाहेर घ्यायला गेलं ते फ्रेश पण नसतं, पण मी इथे साजूक तुपाचा वापर केलेला आहे। आणि इथे बघा, आता माझ्याकडे 2 टेबलस्पून डाळीचं पीठ घ्यायचं आहे ना आपल्याला, तर माझ्याकडे टेबलस्पून नव्हता म्हणून हे 1/4 कपाचं जे माप आहे ना, त्याचं अर्धं घ्यायचं म्हणजे टेबलस्पून होतं। तर त्या मैद्यामध्ये आहे ना मी ते डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि रवा घेतला आहे, त्याच मापाने 2 टेबलस्पून रवा घ्यायचा आहे आपल्याला। बेसन पीठ मैदा मी एकत्र केलेला आहे, पण रवा मी बाजूला घेणार आहे, कारण की आपल्याला मैदा आणि डाळीचं पीठ चाळायचं आहे। आणि 1/2 टीस्पून आपल्याला इथे बेकिंग पावडर घ्यायची, बेकिंग सोडा नाही, बेकिंग पावडर घ्यायची 1/2 टीस्पून, आणि त्या मी पिठावर घालणार आहे आणि हे तिन्ही मिक्स करायचं आहे आणि आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर मी जेव्हा हे तूप फेटणार आहे ना, तेव्हाच मी हे चाळून घेणार आहे, त्यामुळं मी हे साईडला ठेवले। आता मी हे तूप वाटीत मोजून घेणार आहे, 125 ग्रॅम घ्यायचे म्हणजे 125 ग्रॅम। तर हे तुम्ही दुकानात पण विकत आणू शकता, मैदा, साखर आणि तूप आणि रवा आणि डाळीचं पीठ काय 2-2 चमचे घेतलं तरी चालेल, पण रवा, आपलं मैदा, साखर, तूप जर तुम्ही किराणा मालाच्या दुकानातनं मोजून आणलं ना तरी चालेल, पावशर। तर इथे तूप काढून घ्यायचं आहे, तूप आहे ना थंड नाही पाहिजे किंवा वितळलेलेही नाही पाहिजे, एकदम रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे। आणि विस्परच्या साह्याने आधी आपल्याला आहे ना तूप आणि पिठी साखर आहे ना ती मिक्स करून घ्यायची आहे। मी हे ब्लेंडरने ब्लेंड करणार आहे, कारण की नाही अंगावर उडेल म्हणून मी आधी हे मिक्स करून घेणार आणि नंतर ब्लेंडरने ब्लेंड करून घेणार आहे। आता इथे तुम्ही बघू शकता मी ही पिठी साखर केलेली ही ॲड करत आहे या तुपामध्ये। जर तुम्ही विकत पिठी साखर आणली तर ती मात्र चाळून घ्या, कारण की ती विकतची असते, त्यामध्ये थोडीशी घाण पण असू शकते, पण ही घरातलीच आहे त्यामुळं मी अशीच ग्राइंड करून घेतली डायरेक्टली। आता हे सगळं मिक्स करून घेतली आणि आता आपण विस्परच्या साह्याने मिक्स केलं, आणि जर तुमच्याकडे हँड ब्लेंडर नसेल ना तर विस्परच्या साह्यानेच असं मिक्स करत करत जायचं। 1-2 ते 3 मिनटं लागतं, असं फ्लफी होतं
बॅटर तूप आणि साखराचं. जर तुमच्याकडे ब्लेंडर नसेल ना तर ह्याने करायचं, ब्लेंडर असेल तर शक्यतो ब्लेंडरने करा, एक मिनटात होतं, वेळ लागत नाही. आणि विस्परने थोडासा वेळ लागतो. तर बघा इथे मी ब्लेंडरने फिरवती, एक मिनटातच तयार झालं माझं हे बॅटर. एकदम स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं आहे तूप आणि साखराचं. असं आपल्याला फ्लफी होस्तोपर्यंत, क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत फेटायचे. म्हणजे एकच मिनटं लागलं मी बघितलं, आणि विस्परच्या साह्याने जर तुम्ही केलं असतं ना 2 ते 3 मिनटं लागली असती, पण थोडंसं खूप फेटायला लागलं असतं हाताने त्याला. तर चला, हे तूप आणि साखराचं मिश्रण तयार झालं आहे, मस्त असं क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे ह्याचं. आता जे आपण मैदा डाळीचं पीठ मिक्स करून घेतलं आहे ना बेकिंग पावडर घालून, ते ह्यामध्ये ॲड करायचे. आता रवा घातला मी आधी, आणि आता चाळणी ठेवली, ते चाळणीने चाळून घ्यायचं आपल्याला. आता हे तुम्ही बघू शकता मस्त असं चाळून झालं आहे ते क्रीममध्ये. आता हे सगळं मिक्स करत करत जायचं आहे, हाताने किंवा चमच्याने केलं तरीही चालेल. मस्त मिक्स करायचं आहे, त्याला अजिबात काही असं दूधही नाही घालायचं, काही नाही, एकदम व्यवस्थित प्रमाण आहे त्याचे. मस्त असे नानकेटे तुमचे तयार होतील. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. थोडंसं तुम्हाला मिश्रण पातळ झाल्यासारखं वाटेल, पण घाबरू नका, असंच मिश्रण असतं. तोपर्यंत इथे मी आहे ना ओव्हन प्रीहीट करायला लावला आहे. जर तुम्ही कढईमध्ये करणार असाल ना तर कढई प्रीहीट करायला ठेवा, झाकण ठेवून. आणि मी कढईसुद्धा प्रीहीट करायला ठेवली आणि ओव्हनसुद्धा, कारण की ह्या प्लेटमध्ये हे सगळं मावणार नाही, त्यामुळं मी दोन्ही प्रीहीट करायला ठेवले. तर अशा पद्धतीने छोटे छोटे पेड्यांचा आकार करायचा आहे, आणि फोकच्या साह्याने त्याला डिझाईन करायचं आहे. ॲक्च्युली डिझाईन करायची काहीच गरज नाही, कारण की ते जे कढईमध्ये जर केले ना तुम्ही तर डिझाईन त्याची दिसते, पण ओव्हनमध्ये केलं ना तर त्याची डिझाईन नाही दिसत, त्यामुळं असं प्लेन ठेवलं तरीही चालेल. तर आता हे मी सगळ्या अशा पद्धतीने गोळे तयार करून घेते. आता हे सगळे गोळे तयार करून झालेले आहेत, आणि असे हे गोळे आहेत ना लांब लांब ठेवायचे, आणि आपण हे बेक करायला ठेवूया. मी इथे ओव्हन प्रीहीट करून घेतला होता कन्व्हेक्शन मोडवर. आता आपण हे बेक करायला ठेवूया. मी आधी 5 मिनटं ठेवलं, नंतर चेक केलं आणि पुन्हा 10 मिनटं ठेवलं, मला असं मिळून 15 मिनटं लागले. तू पण बनवतोय का बहु कस? एवढे छोटे छोटे नाही, थोडे मोठे कर ना. पटपट बनव, चिपकवायचं ना आहे. हा ठीक आहे, ठेव ठेवा, तुमचं लांब लांब ठेवा. राहू दे राहू दे. हा दादा तुझे या साईडले ठेव, मी या साईडला, माझे छोटे. कोणाचं पाणी असेल मम्मी? बघ इकड दादाचं बघू ना, कोणाचं चांगलं होत ते तू बनवलं, तुझं तू खायचं ते पण खा, पण हे पण तुझे तू खायचे, ठीक आहे ना? चल आवरते झालं, हे टाकायचे. इथे तयार होतात आपले नानकेट,
आता पुन्हा मी 10 मिनटं लावले होते, त्यातले 5 मिनटं झालेले आहेत, अजून 5 मिनटं राहिले आहेत. आणि हे कढईमध्ये उरलेले मुलांनी केलेले हे ठेवलेत मी. हे बघा, हे माझे तयार झाले नानखेट. खूप मस्त बिस्किटासारखी टेस्ट आली त्याला, व्हॅनिला एसेन्स घातल्यामुळं. आणि मी ही जी रॅक आहे ना, त्यावरती मी हे थंड करायला ठेवलेत. थंड झाल्यावर मी डब्यात भरून ठेवली. हे टिफिनसाठी, चहा पिताना खाण्यासाठी खूप मस्त असे हे नानखेटं लागतात. घरच्या साहित्यांपासून हे नानखेटं तयार केलेले आहेत. फक्त आपल्याकडे बेकिंग पावडर पाहिजे. जर व्हॅनिला एसेन्स नसला तरी तुम्ही वेलची पावडर इथे घालू शकता. खूप मस्त असे छान नानखेट तयार होतात. जर तुम्हाला मैद्याचे नको असेल तर गव्हाच्या पिठाचेही करू शकता, किंवा दोन्ही समप्रमाणात पीठ घेतलं तरीही करू शकता. खूप मस्त असे हे नानखेट तयार होतात. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ बघून पुढे जाऊ नका, नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितला तर नक्की नक्की एक लाईक तर नक्कीच करा, म्हणजे माझा व्हिडिओ पुढे पुढे जाईल. आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज ट्राय करा. धन्यवाद.